देवळ बांधलं का जी? देवळा देव आणला का जी? देव विकत आणला का फुकट में? बरं, देव विकत आणला, देव बसवला, देऊळ बांधलं. आज तुमच्या देवाने अंग धुतलं का रे? अरे ज्याले अंग धुवायची अक्कल नाही तो देव कसा? तुमच्या देवापुढे कुत्रा आलं, निवड ठेवला, कुत्रा आलं, कुत्र निवत सांडायला लागलं, देवाने हात आणलं का जी? अरे ज्याला निवत निवदावरचं कुत्र हाकलायची अक्कल नाही तो देव कसा? तुमच्या देवाला धोतर हलता येते का जी? नाही. अरे ज्याला धोतर नेसायची अक्कल नाही तो देव कसा? देव तेवढ्यात नाही तर मग हाय कुठं? धरती पैदा झाली त्यापासून देव कोण पाहला नाही, देव कोणाला दिसला नाही, देव पाहायची वस्तू नाही. देवळात देव नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते. सत्यनारायण देवाची भक्ती नाही, हे भट्टीची रोजगार हमी योजना आहे, हे चिवट्याचा बजार आहे बे. देव पाहायचा असेल, मानायचा असेल, आंबेडकरने देव म्हणा ज्यांनी या देशाची घटना लिहिली. घटना 1956 ला बाबासाहेबांचा चैत्यभूमीवर महापरिनिर्वाणाची वार्ता झालं. गाडगे बाबाला कळली, गाडगे बाबांनी अन्न त्याग केला होता. अन्न त्याग 13 दिवस उपाशी राहिले, पाणी घेतलं नाही आणि 14व्या दिवशी जीव दिलाय. 20 डिसेंबर 1956 हे नातं रक्ताच्या पलीकडचं नातं आहे साहेब.